शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज 99। आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। साताऱ्यातील यवतेश्वर नजीक मारुती 800 कारचा भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले आहेत। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील 5 तरुण पहाटे यवतेश्वर पठार येथे मारुती 800 मधून फिरायला गेले होते। सकाळी 7 ते 7:30 दरम्यान परतीच्या प्रवासादरम्यान हॉटेल कासवूड समोरील तीव्र उतारावर कारने संरक्षक कठड्यास जोरदार धडक दिली आणि पुढे 5-6 पलटी घेऊन थांबली। यात कारमधील युवक बाहेर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 3 जण गंभीर जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमी युवकांना सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या अपघातात अरहान फैजल शेख वय 17 राहणार दुर्गापेठ आणि सोहेल अंसारी वय 16 राहणार राधिका रोड सातारा या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर उबेद खान राहणार केसरकर पेठ, उवेज खान राहणार शाहूनगर हे दोघे गंभीर जखमी असून येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर अक्षय हनम सागर राहणार बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा किरकोळ जखमी आहे। अपघाताचे नेमके कारण समोर आले नसले तरी नव्याने बनवलेल्या या रस्त्यावर युवक युवती मोठ्या प्रमाणात फिरायला येतात आणि रील्स बनवणे, रस्त्यावर हुल्लडबाजी करणे, दुचाकीवरून स्टंट करणे असे प्रकार घडत असतात। सातारा पोलिसांनी यावर नियंत्रण आणणे गरजेचे असून यातूनच पुढील अनेक अपघात थांबतील यात शंका नाही। आजच्या अपघातानंतर नक्कीच आम्ही याच्यामध्ये आणखीन काही मोठे प्रयत्न करण्याचा आम्ही पाऊल उचलणार आहे। परंतु एक गोष्टी आहे जी मला असं वाटतं की माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे की या गोष्टीमध्ये, या घटनेमध्ये जे घटना घडली त्याच्यामध्ये जेव्हा गाडीचा अपघात झाला तर काही व्यक्ती त्या गाडीमधनं बाहेर पडले खूप जोराने। याचं कारण असं होतं की त्या व्यक्तीने सीट बेल्टचा वापर केला नव्हता, परंतु दोन लोक जे आत होते ते बऱ्यापैकी आता ठीक आहे, कॉन्शियस आहे आणि कदाचित ते वाचणार आहे। म्हणजे याच्यातून एक शीख मला वाटतं सगळ्यांनी घेतली पाहिजे की सीट बेल्टचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे। परवा दिवशी आम्ही प्रेस नोट सगळ्यांना रिलीज केलेला आहे की आम्ही आतापर्यंत फार या गोष्टीमध्ये आम्ही प्रेस करत नव्हतो, परंतु यापुढे आम्ही सीट बेल्ट आणि हेल्मेट याचा आम्ही उल्लेख आवर्जून FIR मध्ये करणार आहे। याच्यातून काही लोक म्हणतील की इन्शुरन्समध्ये कोणाला नुकसान होऊ शकतो, परंतु मला असं वाटतं की जोपर्यंत असे पाऊल उचलणार नाही पोलीस तोपर्यंत लोक सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करणार नाही। आणि आम्ही एक आता एक प्लॅन आखलेला आहे, त्या प्लॅनप्रमाणे आम्ही हळूहळू अवेअरनेस सुरुवातीला करणार। सुरुवातीला आम्ही फाईन पेनल्टी याच्यावर फार भर न देता अवेअरनेस आणि जागरूकतावर जास्त आम्ही भर देणार आहे। परंतु आमचा प्लॅन आहे की काही महिन्याने किंवा 2 महिन्याने सगळ्या साताऱ्यामध्ये आमचा प्रयत्न राहील की बहुतांश ठिकाणी लोकांनी सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करायला सुरुवात केली पाहिजे। नक्कीच होणार आहे, जर जो ड्रायव्हर जो असेल सगळे अंडर एज आहेत, जो खात्री करून जर तो ड्रायव्हर अंडर एज असेल तर नक्कीच त्यांचे जे पालक आहेत त्यांना जबाबदारी त्याची घ्यावीच लागेल आणि त्यांना जबाबदार आम्ही ठरवणार। सुयोग्य जोडीदाराच्या शोधात आहात? श्रीयोग वधूवर सूचक केंद्र सातारा आहे ना, येथे आपल्याला मिळतील सर्व जाती धर्मातील मनपसंत आणि आवडीचे असे अनेक स्थळे। मुलामुलींसह घटस्फोटीत विधवा विधूवर प्रौढ अशीही अनेक स्थळे उपलब्ध। मग वाट कशाची पाहताय? फक्त एकदा कॉल करा 84 46 15 85 07 किंवा 76 66 38 65 27।